हा सीनियर सिटीजन्स वर झालेला ह्या महिन्यातला तिसरा हल्ला आहे. सीनियर सिटीजन या सिनेमातील अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावरती प्रदर्शित झाला आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले होते. या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतर मिळतीलच, पण तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आजच्या भेसूर परिस्थितीचं वास्तववादी वर्णन चित्रपटात केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीला साधर्म्य अशा आयुष्य एक वॉर आहे, जगण्यासाठीचे आणि जगवण्यासाठीचे. या संवादानं ट्रेलरची सुरुवात होते. पिढ्यानपिढ्या देशसेवेचे व्रत आचरणात आणणाऱ्या देशपांडेंच्या घरात चित्रपटाची कथा घडते. निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतानाच समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवून दोन हात करताना दिसत आहेत. मीडियामधून आजूबाजूच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या येत असतात, तर दुसरीकडे आजची तरुण पिढी स्वच्छंदी आयुष्य जगण्याच्या नादात दारू ड्रग्सच्या आहारी गेल्याचं वास्तव आपल्याला पाहायला मिळते. अशातच एक अघटित घटना घडते ज्यामुळे देशपांडे दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होतं. ज्येष्ठ नागरिक आणि आजची तरुण पिढी यांच्यातील नात्याचं भेदक चित्रण या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चैनीचे जीवन जगण्याच्या नादात व्यक्ती कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना आपल्याला नक्कीच येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीला आहे त्या स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अजय फणसेकर यांनी केला आहे. या सिनेमात आणखीन एक गोष्ट जर काही आपल्याला लक्षात राहत असेल तर ते म्हणजे मोहन जोशी यांचे फाईट सीन्स आणि त्यांनी सध्याच्या भोवतालच्या परिस्थितीला दिलेली एक हाती टक्कर. त्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि सुयोग गोरे यांचा प्रेझेन्स सुद्धा लक्षवेधी ठरत आहे. माधुरी नागानंद आणि विजय कुमार नारंग निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोरे यांच्यासह अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडिया, किरण तांबे, अमोल जाधव, हर्षल पवार हे कलाकार आपल्याला महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सीनियर सिटीजन या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पाहिले असून हा सिनेमा येत्या 13 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तेव्हा मंडळी, कसा वाटतोय आपल्याला हा ट्रेलर? आपले व्ह्यूज नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच सीनियर सिटीजन हा चित्रपट नक्की पहा आपल्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात देखील 13 डिसेंबरपासून. मराठी सिनेविश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. सीरियस सिटीजन.